इथून ते उना वाटुनाचं अंतर हे जवळजवळ 4 किलोमीटर आहे। तर मग मी मला वाटलं कॅमेरा मी ठेवला आणि उना वाटुनापर्यंत आलो आणि उना वाटुना आलं तर मला कॅमेरा शूट करायचा होता का उना वाटुना दाखवण्यासाठी। तर बघतो तर कॅमेरा नाही, मी इतका शॉक झालो तेव्हा। तिथं अयोध्या टू श्रीलंका ऑन सायकल, इसमें श्रीलंका का ये 12वें दिन का सफ़र आप देख रहे हो दोस्तों। और 12वें दिन में श्रीलंका में मेरे साथ जो हुआ वो बहुत ही दुख भरा दिन रहा मेरे लिए, क्योंकि उस दिन मैंने मेरा गोप्रो लॉस्ट कर दिया। त्या दिवशी गोप्रो हा माझा हरवला। तो हुआ ये दोस्तों, 12वें दिन की सुबह मैं निकला मातरा से। मातरा से आगे मैं सबसे पहले पहुंचा मिरिसा बीच। श्रीलंका का बहुत ही खूबसूरत ऐसा मिरिसा बीच देख के मैं आगे गया वेलीगामा। वेलीगामा के बाद आगे मैं पहुंचा दोपहर को कोगाला। आप जो ये तस्वीर देख रही है, जो पीछे जो आप एयरक्राफ्ट देख रहे हैं श्रीलंकन एयरलाइंस का, वो कोगाला में ही है। वहाँ पे भी मैंने बहुत सारी शूटिंग निकाली मेरे गोप्रो में। और कोगाला में लंच करने के बाद मैं आगे पहुँचा एक सलून की दुकान में, जहाँ बहुत सारे लड़के थे। और वहाँ सलून के लिए मैं मतलब बैठने वाला था, तो मैं कुछ बातचीत उनसे करने लगा। और उसी बातचीत में मेरा कैमरा वहाँ टेबल पर छूट गया और मैं आगे पहुंचा उना वाटुना। और लेकिन जब मैं उना वाटुना पहुंच गया, जो 4 किलोमीटर आगे था कोगाला से, तब मेरे ख्याल में आया कि मेरा गोप्रो मेरे पास नहीं है। तो जब ये बात मेरे ध्यान में आई कि मेरा गोप्रो मेरे पास नहीं है, तो मैं उना वाटुना से फिर पीछे मेरे पन्ना और मेरे पन्ना से फिर कोगाला तक वापस गया साइकिल पे। लेकिन देखा तो वहाँ मेरा गोप्रो मुझे नहीं मिला। वहाँ के सब लड़के लोग वो जो वहाँ थे वो सब निकल गए थे और वो सलून वाला भी इनकार करने लगा। तो मेरी समझ में नहीं आ रहा था मैं क्या करूँ। फिर मैंने सोचा कि उस सलून से ही 1-2 किलोमीटर के दायरे में हम कहीं तो भी रूम लेते हैं और फिर गोप्रो हम अपना ढूंढने की कोशिश करते हैं। तो बहुत ढूंढने की कोशिश की मैंने, रूम लिया और ढूंढने की बहुत सारी कोशिश की, लेकिन आखिर तक मुझे मेरा गोप्रो नहीं मिला। वहाँ के सभी लोगों ने मेरा बहुत सारा मजाक उड़ाया और मैंने भी उस बात पर ध्यान नहीं दिया। और मैंने सोचा जो हुआ सो हुआ। 12वां दिन आप देख रहे हैं मेरे श्रीलंका जर्नी का। एक्चुअली वीडियो बनाने का मेरा मन नहीं कर रहा है, क्योंकि बहुत बड़ी घटना आज मेरे साथ घटी है। मैंने कमरा ले लिया है यहाँ उना वाटुना में। अभी मैं बीच पे जाऊंगा और आपको बताऊंगा क्या हुआ मेरे साथ। साइकिल यहाँ पे ही लगा के यहाँ मैंने कमरा लिया, और मैंने ये 2 दिन के लिए लिया है कमरा, आज की नाइट और कल की नाइट के लिए। तो बीच पे चलते हैं और मैं आपको बताता हूँ सब। अभी गोप्रो नहीं मिलने वाला, दुख करके कोई फ़ायदा नहीं। फिर मैंने आगे की यात्रा शुरू की और जो आगे मैंने शूटिंग निकाली वो मेरे सैमसंग का एसेट मोबाइल है, उससे ही निकाली। तर मित्रांनो, झालं असं की मी दुपारचं जेवण केलं आणि जेवण करून मी गेलो होतो सलूनच्या दुकानात। ॲक्च्युली मला दाढी करायची होती, पूर्ण कट करायची होती, कारण की आईची इच्छा होती का पूर्ण भारत ते श्रीलंका यात्रा जेव्हा पूर्ण होईल म्हणाली तुझी, तेव्हा तू पूर्ण दाढी कट कर, कारण की आईला आवडत नाही माझी दाढी वाढलेली। तर तिथं गेलो मी, तिथं विचारत होतो आणि मी तिथं एक व्हिडिओ शूट केला हाच, का माझ्या आईची इच्छा आहे म्हणून मी दाढी कट करतो आहे। आणि तिथं मी कॅमेरा माझ्याकडून कसं काय झालं की मी त्या टेबलवर त्या तिथं खुर्च्या ठेवलेल्या होत्या, त्या खुर्च्यांवर मी माझा कॅमेरा विसरून गेलो। पहिल्यांदा झाले असं माझ्याकडून। आणि तिथून ते उना वाटुनाचं अंतर हे जवळजवळ 4 किलोमीटरचं आहे। तर मग मी मला वाटलं कॅमेरा मी ठेवला आणि उना वाटुनापर्यंत आलो, आणि उना वाटुना आलं तर मला कॅमेरा शूट करायचं होतं का उना वाटुना दाखवण्यासाठी। तर बघतो तर कॅमेरा नाही, मी इतका शॉक झालो तेव्हा तिथं, आणि सगळीकडं शोधाशोध सुरू केली। बापरे, मी इतका म्हणजे अपसेट झालो मित्रांनो। मी परत तिथून पुन्हा त्या सलूनच्या दुकानात गेलो। सलूनवाल्यांना वाटलं का मी दाढी करण्यासाठी परत आलो का काय, तर त्यांनी आनंदाने हे केलं, मला पण आनंद झाला का नाही भाऊ यांच्याकडे कॅमेरा आहे।
आणि मग मी जेव्हा त्यांना विचारायला लागलो, अहो कॅमेरा कुठे कॅमेरा कुठे, तर कॅमेरा कुठंच नव्हता. आणि मी उन्हा वाटूनापासून तर सलूनपासून उन्हा वाटूनाच्या अशा 3 चक्रा मारल्या, पण मला कॅमेरा काय मिळाला नाही. आणि आजचा दिवस खूप अपसेट झाला. मी जवळजवळ 4 चक्रा मारल्या, म्हणजे मी जवळजवळ इथंच आहे. तर म्हणजे दुपारी मी 12 वाजता इथं पोहोचलेलो आहे, तर 12 वाजेपासून मी इथंच आहे. तर इथंच अजून आता जवळजवळ 5 वाजत आलेले आहे, तरी मी दुसरीकडे कुठे गेलो नाही. आणि मला खूप म्हणजे इतकं फेल वाटू राहिलं आज का माझ्याकडून कसं काय असं झालं आणि कॅमेरा कसा काय लॉस झाला. त्या गोप्रोमध्ये माझी खूप मेमरी होती. जाऊ द्या, गोप्रो जाण्याचं दुःख जर मी बाळगत बसलो तर परत व्हिडिओ शूट नाही करू शकणार. आणि गेलं ते गेलं, आता काय त्याची त्या वस्तूविषयी जास्त चर्चा करून काही फायदा नाही. तर बघत आहात तुम्ही अयोध्या ते श्रीलंकाचा आपला प्रवास. त्यातल्या 12व्या दिवशी आपण पोहोचलो होतो श्रीलंकेत. आणि एकदम मस्त बीचेस आहे यार, जबरदस्त खरंच. म्हणजे हे बीचेस पाहायचे तर श्रीलंकेतले अतिदक्षिणेकडचे उना वाटुना, वेलीमारा, मिरिसा, जबरदस्त बीच एकदम. हे बघा ना, एकदम उंचवरती बीच. अरे बापरे, पाणीमध्ये घेऊन जाते यार हे. जबरदस्त बीच एकदम. जगन्नाथपुरीचं आपलं कसं भारतातलं बीच आहे तसंच. आणि हे इतका खवळलेला समुद्र काय इथं, तर इकडं जे बापरे मध्ये मला पोहत नाही, मालमतीने जायचंय. तर इकडं जे आहे ना ते दक्षिण आफ्रिकेचं आहे. दक्षिण आफ्रिका मादागास्कर खूप मोठा प्रवास करून हा समुद्र इथपर्यंत येतोय. या उन्हा वाटूनाच्या समुद्र किनाऱ्यावर धडकतोय, त्याच्यामुळे इतकं स्वच्छ पाणी दिसतंय. असं पाणी आपल्याला मन्नारमध्ये जाफनामध्ये देखील पाहायला मिळालं नव्हतं. असं इतकं स्वच्छ समुद्र इथं पाहायला मिळते, त्याच्यामुळं मी इथंच वेळ व्यतीत करून राहिलो माझा. आणि पूर्ण सनसेट आपल्याला पाहायचा आहे आणि मग इथून पुढं जायचं आहे. ओके, बीते हुए बात की क्यों व्यर्थ चिंता करते हो, जो बीत गया सो बीत गया, उसको तुम विसार दो, आगे जीवन सुंदर है, उसको ही तुम आकार दो. From a distance you can tell.